नमस्कार मंडळी, आज आपण बटाट्यापेक्षाही चविष्ट आणि पौष्टिक केळीची भाजी ही रेसिपी बनवणार आहोत. तर ही भाजी आता कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला हिरवी केळी म्हणजेच कच्ची केळी घ्यायची आहे. केळी स्वच्छ धुवून अशा प्रकारे साल काढून तुम्ही त्याची भाजी बनवू शकता, किंवा मी दाखवते त्याप्रमाणे दोन्ही बाजूला कट करायची आहेत. केळीला 4-5 ठिकाणी कट मारायची आहे आणि त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे याची साल काढायची आहे. केळीला कट मारल्याने केळीची साल जी आहे ती पटकन निघते. तर मी बघा कट मारून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ती सोलत आहे. खूप लवकर ही केळी सोलली जाते. भाजी बनवायला आपण जेवढी केळी घेतलेली आहे तेवढी सर्व सोलून घ्यायची आहेत. तर मी ही भाजी बनवायला 4-5 केळी घेतलेली आहे. सर्व केळी सोलून झाल्यानंतर लगेच ती कापून घ्यायची आहे. आणि याआधी आपल्याला भाजीला काय साहित्य पाहिजे आहे ते सर्व त्याची तयारी करून घ्यायची, कारण केळी जी आहे ती साल काढल्यानंतर काळी पडते. तर हे साहित्य जे आहे ते आपल्याला या भाजीला लागणार आहे. मिरची, कोथिंबीर, लसूण आलं, जिरं मोहरी, धना पावडर, हळद आणि हिंग, तसेच थोडंसं 2-3 चमचे ओल्या खोबऱ्याचं चव. हे ऑप्शनल आहे, नाही असलं तरी हरकत नाही. मिरची, लसूण, आल्याची जास्त चटणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पटापट केळी कापून घ्यायची आहे. तर आपल्याला जशी पाहिजे तशी याची काप करायची आहे. सर्व केळी कापून झाल्यानंतर लवकरात लवकर फोडणीची तयारी करायची. तर फोडणीसाठी मी 1.5 पळी तेल घेणार आहे. तेल तापल्यानंतर जिरे मोहरी, जाळसर केलेली आलं, लसूण, मिरचीची चटणी मस्त तेलामध्ये फ्राय करायची आहे. त्यानंतर यामध्ये हळद टाकायची, हिंग टाकायचा आणि धना पावडर टाकायची. सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजून झालेला आहे आणि याचा वास पण खूप मस्त येत आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहे केळीचे काप. कच्ची केळी खाण्याचे फायदे भरपूर आहे, त्यामध्ये हेल्थ आणि फिटनेससाठी तर हे रामबाण आहे. केळीचे काप टाकल्यानंतर व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची आहे. पूर्ण मसाला तेल या केळीच्या कापांना लागलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. कच्च्या केळीमध्ये फायबर आणि स्टार्च असते, त्यामुळे जेही काही आपण खातो ते आतड्यांना ही केळी चिटकू देत नाही. मिक्सरचं भांडं धुवून 1/2 ग्लास ही केळीची भाजी शिजायला मी पाणी टाकणार आहे. तर तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. कच्च्या केळीच्या शेवणामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो, म्हणजेच दूर होतो. 2 मिनिटांनी भाजी चेक करायची, परत खालचीवर करायची आहे, कारण भाजी सुकी होत आहे त्यामुळे आपल्याला ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आवश्यकता वाटली तर आणखी यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता. त्यानंतर कोथिंबीर आणि नारळाचा चव टाकायचा आहे आणि भाजी लवकर म्हणजे झटपट तयार होते. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, ती झटपट तयार होते. तर गरमागरम भाजीवर आपण कोथिंबीर टाकलेली आहे, नारळाचा चव टाकलेला आहे, परत ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि गरमागरम खायला घ्यायची. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि खाऊन बघा, कारण कच्ची केळी खाणं खूप चांगलं आहे. भाजी तयार झालेली आहे तर ती आता आपण सर्व करून घेऊया. अशाच प्रकारच्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पारंपरिक तसेच नवीन जर आपल्याला आवडत असतील, म्हणजेच माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला आवडत असतील, तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. कच्च्या केळीमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे आपले वजनही वाढत नाही, कारण ही केळी जी आहे ही जर आपण जेवणामध्ये खाल्ली तर आपलं पोट गच्च राहते, म्हणजे पोट भरलेल्यासारखं राहते, त्यामुळे आपलं वजन वाढत नाही. म्हणून कच्च्या केळीचे नियमित सेवन केल्यास आपले वजनसुद्धा घटते. तर अशी ही बहुगुणी केळी आहे. या केळीने आपले पाचन सुधारते, वजन नियंत्रित राहते, हाडं मजबूत होतात, बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. विशेष म्हणजे डायबिटीसवालेही या भाजीला खाऊ शकतात. धन्यवाद मंडळी.